या कार्यक्रमाचे प्रायोजक वासुदेव निवास पुणे. नमस्कार श्रोते हो, वासुदेव निवास पुणे प्रायोजित गाथा मानवतेची या कार्यक्रमात मी मिलिंद गाडगीळ आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या बरोबर गाथा मानवतेची या विषयावर संवाद साधण्यासाठी आले आहेत वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त श्री शरदराव जोशी. नमस्कार शरदराव. नमस्कार मिलिंद. शरदराव, गाथा मानवतेची हा कार्यक्रम सुरू करण्यामागे आपली नेमकी भूमिका काय आहे? दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मानवतेचा मंत्र वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी संपूर्ण विश्वाला दिला. बर. त्यांनी लोकमंगल, लोकवर्धक, लोककल्याणकारी हे वाङ्मय निर्माण केले. बर. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण जे वाङ्मय केलेले आहे ती आज संपूर्ण जगाला त्याची आवश्यकता आहे. बरोबर. किंबहुना मी असं म्हणेन की आजचा जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला मार्गदर्शन करणारे अशा प्रकारचे त्यांचे सगळे वाङ्मय आहे. बर. सध्याचा जो तरुण वर्ग किंवा जो समाज जो आहे हा एका विशिष्ट भीतीच्या छायेखाली आहे. किंबहुना मार्गदर्शन नेमकं कोणचं घ्यायचं हेही लक्षात येत नाहीये. म्हणून या दृष्टीनं आपण त्यांच्या एका विचारामागे आपण जर मागोवा घेत चाललो तर निश्चितपणानं असं आपल्याला वाटेल की आपण आत्मबल वाढवलं पाहिजे याची गरज आहे का नाही. आहे. किंबहुना त्याच्या पुढे की अलीकडे नैराश्य दिसून येते. मग ह्या नैराश्याला आपण कशा रीतीनं सामोरं जावं किंवा त्याला स्थैर्य कसं प्राप्त करून घ्यावं, मग याकरता नेमकं काय केलं पाहिजे हा सगळा विचार आपल्याला या ठिकाणी पाहावायचा आहे. त्यानंतर विविधता ही भारतानं तर मान्य केलेली आहे, परंतु खरं सांगायचं झाल्यास या जगामध्ये एक सत्य आहे आणि ते सत्य आपण ओळखलं पाहिजे. त्यानंतर एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे जात असताना अंधानुकरण करू नये आणि अंधानुकरण केलं की त्या ठिकाणी मनुष्य फसतो आणि फसल्यामुळे त्याच्या ठिकाणी नैराश्य निर्माण होतं आणि हे नैराश्य आपल्याला घालवायचंय हा सगळा विषय या ठिकाणी पाहायचा आहे. आणखी एक की एका बाजूने वैज्ञानिक प्रगती होत आहे ही व्हायला पाहिजे हेही मान्य आहे, परंतु त्या ठिकाणी मानसिक दौर्बल्य हे जसं जसं वाढत चाललेलं आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. आणखी अनेक अशा समाजामध्ये दुःखी लोक आहेत, तो सुखी व्हायला पाहिजे. त्यानंतर उदासीन आहेत, त्यांच्या ठिकाणी उत्साह व्हायला पाहिजे. या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या गाथा मानवतेच्या मधून आपल्याला पाहिजेत. आणखी एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भौतिक प्रगती बरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा जो ठेवा आहे हा आपण प्राणपणानं जपला पाहिजे अशा हा विचार घेऊन सर्वंकष या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर आपल्याला शोधायचे. आणखी एक काय आहे की सबंध भारत देश आहे, या भारत देशामध्ये अत्यंत नद्या, तीर्थक्षेत्र, वृक्ष, वनराजी म्हणजे हा पर्यावरणाचा विषय आता अत्यंत हा भारताला एक विचार देणारा अशा प्रकारचा आहे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून याकरता की जी तीर्थक्षेत्र आहेत स्वतः आता भारत सरकारने याच्यावरती एक प्रकाश टाकलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं म्हणायचं या तीर्थक्षेत्रांचं आणि नद्यांचं त्याच्या त्या पाठीमागे स्वच्छतेचा जो विषय आहे हा कसा आपल्याला या मानवतेच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी आहे. तर ज्यावेळेस आपण हा नदीचा प्रवाह हा जर स्वच्छ झाला तर पर्यावरणावरती त्याचा उत्तम रीतीनं हा परिणाम होऊन सगळ्यांना सुख आणि समाधान मिळणार आहे. आपला जो श्वास आहे हा श्वास जर मोकळा झाला तर ती व्यक्तीही सुखी झाली. व्यक्ती सुखी झाली की कुटुंब सुखी झालं, कुटुंब सुखी झालं की तो समाज सुखी झाला आणि समाज सुखी झाल्यानंतर राष्ट्र जे आहे हे सुखी होणार आहे. असा हा गाथा मानवतेचा हा संदेश आहे आणि यामधून आपण सगळं पाहत राहूया. बर बर. मला वाटतं श्रोत्यांना येवानी कल्पना आली असेल की माणसाच्या मानसिक शांतीपासून ते निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत एकूण विविध विषयांवर शरदराव या निमित्ताने श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. श्रोते हो, आपल्याही मनात मानवतेबद्दलचे आणखीन काही प्रश्न असतील तर ते जरूर जरूर आम्हाला विचारा. प्रश्न विचारण्यासाठी आणि स्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय जाणून घेण्यासाठी संपर्क साधा 91-30-577-154 या क्रमांकावर. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 91-30-577-154. आमची वेबसाईट आहे www.vasudevnivas.org. पुन्हा एकदा श्रोते हो, पुढच्या भागापासून या कार्यक्रमात आपण मानवतेच्या विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत, तेव्हा ऐकायला विसरू नका गाथा मानवतेची हा कार्यक्रम पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.